वेकुलीच्या पैनगंगा खदानी अंतर्गत चालणाऱ्या पल्ला ट्रक चालक मालकांचा आर्थिक शोषण केला जात असल्याचा आरोप येथील काही ट्रक चालक मालकांनी केलाय. या खाणीत रोड सेलमध्ये ट्रक चालतात, त्यामुळे श्रमिक एल्गार या युनियनच्या नावाखाली वर्षाचे 1000 रुपये घेतला जाते. मात्र वाहनांची पावती फाडून सुद्धा 6-6 महिने वाहनांचे नंबर लागत नाही, त्यामुळे ट्रक चालकांना नंबर कायदेशीर देण्यात यावे, अन्यथा आम्ही कोणत्याही युनियनला पैसे देणार नाही. तसंच स्थायी असलेल्या युनियनला आमचा विरोध असून यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. श्रमिक एल्गार ही सभासद होण्याच्या नावाखाली लूट करते आहे, असा आरोप संतोष मस्के, लवकुशगिरी, इब्राहिम खान, युसुफ शेख, अख्तर अली शेख आदींनी केलाय. पैनगंगा ते SSCमध्ये जवळपास 35 ट्रक चालतात, मात्र युनियनच्या नावाखाली शिवीगाळ गुंडागर्दी केल्या जाते. आमचे ट्रक 6-6 महिने उभे राहणार तर आम्ही जगायचं कसं, असा प्रश्न ट्रक चालकांनी उपस्थित केलाय. जैसे ये गरीब लोक की गाडी आहे, वैसी मेरी भी एक गाडी आहे, 12 चक्का पल्ला गाडी. सबकी गाडी लगना चाहिए, मेरी भी लगना चाहिए, मेरे को ज्यादा कुछ बोलना नहीं है. रही बात युनियन की, युनियन मैं एक्सेप्ट नहीं करता, क्योंकि बड़े बड़े जो ट्रांसपोर्टर है, बड़े बड़े ट्रांसपोर्टर घुघुस में नाम नहीं लेता, नाम लिए तो बोलते मेरा नाम क्यों ले लिया, ऐसे लोग भी है घुघुस में. इसीलिए किसी से कोई सिखवा गिला नहीं, हमारी गाड़ी लगना चाहिए, हमारी एक ही रिक्वेस्ट है. माझी गाड़ी 7 वर्षापासून मी शाकोलच्या लावा कुठे लावली नाही, त्यानंतर या लोकांनी युनियन बनवली. युनियन बनवल्यानंतर म्हणे की सगळ्याची समस्या दूर होणार. आमच्याकडून 1000 रुपये पावती, 400 रुपये पावती, आपल्या महिन्याची पावती, अशी पावती फाडली. त्यानंतर परमिट मागायला जायचं, ते बोलत तर आज लगाता कल लगाता, आज लगाता कल लगाता. त्यानंतर शाकोलचं DM चेक करून बघा, त्याच्यामध्ये कोणाच्या गाड्या लागल्या कोणाच्या नाही लागल्या. आम्ही परमिट मागायला जायचं तर आम्हाला काही परमिट तो द्यायचा नाही. फरची मागणी 1000 की फरची और 400 रुपये महीने की एक गाड़ी.